आपण या त्याचबरोबर प्रसाद पवळे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते मॅनेजमेंटचा खिताब दिला जाईल. चला कृष्णा विनंती असेल मॅनेजमेंटचा खिताब घेण्यासाठी यायचंय आणि महावीर आईस्क्रीमच्या वतीने कृष्णाच्या या खेळीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चला बॅट्समन तुम्हाला देखील विनंती असेल तुम्ही देखील मैदानाचा ताबा घ्या. एक जबरदस्त खेळताना मॅच पहिली सेमीफायनलची मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. चला कृष्णा कालेकर यांना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच खिताब घेण्यासाठी यायचंय आणि बॅट्समन तुम्हाला देखील विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. हॅलो 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 चला कृष्णा कालेकर विनंती आहे मॅन ऑफ द मॅच खिताब घेण्यासाठी यायचंय. शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आपण याशी खिताब देणार आहे याशी मॅन ऑफ द मॅच खिताब देण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच याशी पुणे जिल्ह्याचे शिवसेना नेते आदरणीय मौल्याबा केमसे आणि त्याचबरोबर मुळशी तालुक्याचा हार्ड हिटर प्रसाद पवळे यांच्या शुभहस्ते आपण मॅन ऑफ द मॅच खिताब देतोय आणि कृष्णा कृष्णासाठी महावीर यांच्या वतीने देखील 100 रुपयाचं प्राईज आहे. कृष्णा तुझं प्रथमतः अभिनंदन आहे. एक चांगली मॅच तुझ्याकडून आज पाहायला मिळाली आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये तुझा खेळ झाला कसं वाटतंय? पहिल्या मॅचपासून तसा पायन तसा स्कोर माझ्याकडून होत नव्हता, परंतु आम्ही ठरवलेलं की पुढच्या संघाला 60 ते 50 या धावामध्ये रोखायचं आणि रोखले की जेव्हा 2 विकेट थोड्या लवकर पडल्या म्हणलं आता मॅच घेऊन खेळायच लागणार आपल्याला. या हिशोबाने मी एक मोठा फटका आणि एक असे छोटे फटके करून थोडे रन बनवले आणि ती मॅच आमच्या संघाकडे मी वळवली आणि आम्ही विजयी झालो. परंतु कृष्णा खऱ्या अर्थानं लीग मध्ये तू फारसा परफॉर्मन्स तुझा पाहिजे तसा झाला नाही, परंतु सेमीफायनलच्या मॅचमध्ये तुझा परफॉर्मन्स झाला आणि विषयाचं जर आपण पाहिले गेलं तर कृष्णा या आयोजनाबद्दल काय सांगशील, कशी वाटली स्पर्धा? आयोजन करण्याचं म्हटलं तर खूप घाईघाईत झालं आणि सगळ्या मुळशी तालुक्यांनी सपोर्ट केला व एवढं भव्य ग्राउंड त्यांनी 2 ते 4 दिवसात तयार केलं. आयोजकांना खरंच मानलं पाहिजे, त्यांनी दिवस रात्र कष्ट करून ही स्पर्धा आम्हाला खेळायला तयार करून दिली, खरंच त्यांचं आभार आहे. आणि त्याचबरोबर तुझ्यासाठी अजूनही 500 रुपयाचं प्राईज लवळेगावचे माजी सरपंच आदरणीय सर्जराप्पा तांगडे यांच्या वतीने प्राईज आहे. विनंती करेल विनंती असेल घ्या.
रोशन जुरीचे पिताश्री आदरणीय विनंती असेल आपल्या शुभास आपण हे प्राईज देतो आहे. लोळेगावचे माजी सरपंच आदरणीय सर्जेरप्पा तांगडे यांच्या शुभास्ते हे 500 रुपयाचं प्राईज दिलं जाते. सेमीफायनलच्या दुसऱ्या मॅचला देखील अशी सुरू झालेली आहे. कुठेही थांबू नका, पाहत राहा या सगळी मुळशी प्रीमियर लीग. आणि यानंतर आपल्या सोबत पुण्यात जॉईंट होतील उत्तम सावंत सर. आणि त्याचबरोबर सुनील भाऊ कळमकर कृष्णाचे संघ मालक यांच्या वतीने देखील कृष्णाच्या खेळीसाठी 1000 रुपयाचं प्राईज आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदान देखील आता अक्षय शितोळेकडनं. एक चौकार एक षटकार देखील आपण पाहिलं तर ऋषिकेश भिडे याच्या बॅटमधून मैदान त्याला आहे. ऋषिकेश बिल्लारे तो मात्र बॅटिंगसाठी मैदान ते आपण पाहतोय. 3 चेंडू खेळला आणि 10 धावा तो मात्र बनवतोय. यावेळीचा चेंडू होता बॅकफुट होती जा डीप बॅकवर्ड पॉईंट आणि पॉईंटच्या मधोमध 2 क्षेत्ररक्षकांची दौर लंड चेंडू सीमा पार घनगाती प्रहार येतोय चौकार. थँक्यू. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदान ते संपले. 16 धावा धावपळकोत आहेत. ऋषिकेश भिल्लारे आपण पाहिलं तर याच तालुक्यातील एक रन मशीन म्हणून प्रचंड सातत्यानं मात्र नावाला खेळाडू. परंतु याच तालुक्यातील मुळशीचा बाहुबली म्हणून देखील आपण त्याला सातत्यानं मात्र संबोधलं गेले. तो ऋषिकेश भिल्लारे मात्र काय कमालीची बॅटिंग करतोय. 4 चेंडू आणि 14 धावा. अमोल ओहाळ 2 चेंडू आणि 1 धाव. टीमची धावसंख्या बिनबाद 16 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ते संपले गेले. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू होते. आकाश खरातला आपण पाहतो मैदानावरती गोलंदाजी करताना. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदान ती पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलं आणि षटक क्रमांक 2 आकाश. अखूट टाप्प्याचा चेंडू होता. बॅटचं टॉपेज घेतलंय. सेल सुटलाय फाईन लेगला. 1 धावील 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 17 धावा धावपळ होती. षटक क्रमांक 2 मैदानावरती अमोल ओहाळ आपण पाहतोय 3 चेंडू आणि 2 धावा. ऋषिकेश भिल्लारे 4 चेंडू आणि 14 धावा. पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी आणि पार्टनरशिप देखील आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच पण यशाचा इतिहासही घडवाल. तेच ध्येय ठेवलंय या दोन्ही टीमच्या कॅप्टननी. सेमी फायनल जिंकत मेगा फायनलला प्रवेश करायचा, ग्रँड फिनाले खेळायचा. एक संघ आपण पाहिलं तर मेगा फायनलला पोहोचलाय. लवळेगावचे आदर्श सरपंच निलेशभाऊ गावडे यांच्या मालकीची टीम अर्थात एनजी चॅलेंजर्स या टीमनं प्रवेश केला मेगा फायनलमध्ये. यावेळीचा चेंडू होता पुढे सरसोत फटका केला एकावर पॉईंटच्या डोक्यावरतून. 1-2 टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईन जवळ. 2 धावा पळून पूर्ण. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 19 धावा धावपळकोती. षटक क्रमांक 2 मैदान होती. आकाश खरातला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. याही गोलंदाजाने इम्प्रेस केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. फलंदाजी गोलंदाजी चाच्या क्षेत्रामध्ये खरं तर त्याला संधी मिळाली. खरं तर संधीचं सोनं तो करताना पाहायला मिळालंय. टीमला लीड करतोय कॅप्टननं अक्षय शितोळे. प्रचंड मोठे स्ट्रगल केले, संघर्ष केलाय खरं तर या स्पर्धेमध्ये. कुणाला देखील वाटलं नव्हतं हा संघ इथपर्यंत पोहोचेल, परंतु पोहोचलाय. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट होत ऑन साइड डीप मिड विकेट फोडलाय, तोडलाय, कापलाय, चिरलाय, चेंडू पाठवलाय सीमा पार षटकार. आर
25 धावा धावपळ कोत्या षटक क्रमांक 2 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तेज असावं सूर्यासारखं प्रखलता असावी चंद्रासारखी शीतलता असावी चांदण्यासारखी बॅटिंग पाहायला मिळावी ऋषिकेश बिल्लारीच्या बॅटिंग सारखी काय कमालीची बॅटिंग करतोय खरं तर इतका वेळ तो का शांत होता आज त्याचं प्रत्युत्तर आपल्याला मैदान ती पाहायला मिळते 6 चेंडू खेळल्याने 22 धावा आनंद भाऊ पाडाळे यांच्या वतीनं ऋषिकेश बिल्लारीच्या लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयांचं पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकाचे षटक सुरू आहे संपलं गेलं आणि दुसरं षटक आपण पाहतो मैदान होती आकाश खरात 3 चेंडू टाकलेत 9 धावा खर्च करतोय धावपळकोती 25 धावा बॅटिंग करणारी टीम राजमुद्रा वॉरियर्स फुल ऑफ लेनचा चेंडू होता प्रचंड मोठा अपील प्रचंड मोठा गदारोळ मैदान ती पाहायला मिळतोय अपील मध्ये जोश चल्लोष उत्साह पाहायला मिळतोय आत्मविश्वासाची कमतरता परंतु कॅप्टन अक्षय शितोळेला माहिती होतं बॅटला चेंडू मात्र स्पर्श केला नाही त्यानं मात्र अपीलमध्ये सातत्य ठेवलं नव्हतं गोलंदाजाचा थोडासा उत्साह पाहायला मिळाला आकाश खराचा एक डॉटबॉल देखील येईल 25 धावा षटकाला आल्यानंतर एक सुंदर कमबॅक देखील आपण पाहिलं तर मैदान टिकलं आहे गोलंदाज देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे यावेळीचा चेंडू वन ऑफ द बाहुबली मुळशीच्या बाहुबलीच्या बॅटमधून येतोय बाहुबली षटकार 6 धावा दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे काही कमालीची बॅटिंग आपण पाहतो ऋषिकेश बिल्लारेकडनं जो हारायला घाबरत नाही तो जिंकण्याचं धाडस करतो ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत आणि काय कमालीची बॅटिंग करतोय प्रेक्षकांची मनं जिंकतोय प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करतोय अगदी शेवटची रात्र आपण पाहतो या स्पर्धेची परंतु प्रेक्षकांच्या उत्कंठा संपला तयार नाही MPL 2023 दुसरं पर्व आहे सक्सेसफुल आयोजन बॅकफुट होती जा चेंडू खेळला कव्हर पॉइंटला चेंडू हवे 2 क्षेत्रक्षकांची दरी ओलांडत 1-2 टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार ऋषिकेश भिल्लारे खेळतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार 4 धावा दोन षटकांचा खेळ संपलाय 35 धावा धावपळकोती राजमुद्रा वॉरियर्स काय कमालीची बॅटिंग आपण पाहतो मैदान ते सुरू आहे उगवणाऱ्या सूर्याच्या आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवरती लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते आणि ते कष्ट ती मेहनत ते परिश्रम ते प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं पाहायला मिळते मॅग्निफिसेंट फटके आपण पाहिलेत ऋषिकेश बिल्लारेकडनं नितीश पाटील आलाय गोलंदाजीच्या मार्क होती षटक क्रमांक 3 करेल अक्षय शितोळे जर गोलंदाजीचा मार्क होत त्याला तर सूरजदादा जाधव वाकडचे आमचे मित्र त्यांच्या वतीनं पारितोषिक आहे अक्षय शितोळेच्या विकेट हॅट्रिकला 3000 रुपयांचं पारितोषिक 35 रन 35 धावा धावपळकोती षटक क्रमांक 2 संपेल तिसरं षटक पहिला चेंडू मात्र केला हवेत अमोल ओहाळच्या बॅटमधून चेंडू हवेत सेल टिपलाय पहिला फलंदाज पहिला गडी बाद ऋषिकेश बिल्लारेसाठी अजून एक पारितोषिक येते लागोपाठचे 3 षटकार खेळले तर युवा उद्योजक प्रसाददादा कारेकर यांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रोशन जोरी आणि त्याच्या बॅटिंगसाठी पारितोषिक येते लागोपाठच्या 3 षटकारांना माननगरीचे सुपुत्र आणि आमचे मित्र
ऋषीदादा गुंजकर यांच्या वतीनं पारितोषिक आहे 3000 रुपये. रोशन चोरी हा देखील खेळाडू आपण पाहिलं तर अल्पावधीतच यशाची उंचची शिखर गाठताना पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये त्यानं अर्धशतक चळकवलं होतं. त्याचे पिताश्री देखील आपण पाहिलं तर व्यासपीठ होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. काकांचं स्वागत आहे. मुलाचा खेळ पाहण्यासाठी पिताश्री मैदान ते उपस्थित आहेत का योगायोग आहे. अलीकडे आपण पाहिलं तर मुळशी तालुक्याच्या खेळाडूंसाठी ही मात्र कौतुकाची बाब आहे. यापूर्वी असं कधी घडलं नाही. घरच्यांनी कधी क्रिकेटच्या खेळाडूंना सपोर्ट केला नाही त्यामुळे खेळाडू घडले नाहीत. परंतु मुळशी तालुक्यातून अनेक वडिलांचा सपोर्ट आहे. चांगला चेंडू होता. फटका मात्र केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावील एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोते आकडे बदलत आहेत. एक गडी बाद 36 धावा. अनेक मैदान होती. मी पाहिलं सागर अंग्रेच्या वडिलांना. आज आपण रोशन जोरींच्या वडिलांना पाहतोय. त्याचप्रमाणे आदेश तांगणेंच्या पिताश्रींना पाहिलं. अनेक पिताश्री खरे तर आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी येत असतात. आपला मुलगा कशाप्रकारे बॅटिंग करतोय, कशाप्रकारे गोलंदाजी करतोय, कशाप्रकारे तो आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव उभ्या पुणे जिल्ह्यात करतोय ना, ते पाहण्यासाठी पिताश्रींची उपस्थिती आहे. मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता. प्रचंड वेग चेंडूवरती पाहायला मिळतोय. त्याच वेगानं पाठवलाय बाउंड्रीलाईनच्या पलीकडे. घनगती प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार 4 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने युवा नेते उद्योजक सन्माननीय अभिजित शेठ धुमाळ साहेबांचं आगमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची उपस्थिती, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. यावेळीचा चेंडू बिग हिट, बिग ब्लास्ट, नो चान्स, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार चेरन. तिसरं षटक मैदान होती. एक गडी बाद 46 धावा. ऋषिकेश बिल्लारे बडे मॅच का बडा खिलाडी. 11 चेंडू आणि 42 धावा. इतका वेळ तो का शांत होता तो इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तो जोश, तो जल्लोष, ती दहशत आणि तो दरारा घेऊन. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकलो नाही. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळला आहे क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक मस्तक की ऊपर दस्तक देतोय गेंद. एक टप्पा घेत सीमा पार, खनखनीत चौकार. काय कमालीची बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक कडी बाद 50 धावा. ऋषिकेश भिल्लारे 12 चेंडू 46 धावा. फुलटा चेंडू होता. बॅटनं केलाय डीप पॉइंटला, मात्र ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला. 2 धावा पळून पूर्ण. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक कडी बाद 52 धावा. वैयक्तिक नाबाद नॉट आउट ऋषिकेश भिल्लारे 48 धावा. 2 धावा फक्त आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. आज देखील आपण पाहिलं तर अनेकांनी, अनेक खेळाडूंनी या मैदानावरती अर्धशतक झळकवली. पहिल्या दिवशी आपण पाहिलं दिवस क्रमांक 2, दिवस क्रमांक 3, दिवस क्रमांक 4, दिवस रात्र ही स्पर्धा आपण पाहताना ऋषिकेश भिल्लारे खरं तर शांत होता. लीग पद्धतीने तो देखील आपण पाहिलं तर त्या प्रकारची बॅटिंग करू शकला नाही. परंतु ज्यावेळेस संधी मिळते ना मित्रांनो, संधीचं सोनं केलं जातं. बडे मॅच का बडा खिलाडी का म्हटलं जातं ते इथे तो स्वतःला सिद्ध करतोय. 48 धावसंख्येवरती नाबाद ऋषिकेश भिल्लारे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर दाखल होते. षटक क्रमांक 4 करण्यासाठी टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा संघनायक कॅप्टन कुल अक्षय शितोळे. साई स्पोर्ट्सचा तो ब्रँड अँबेसिडर आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवरती. सूरजदादा जाधव आमचे वाकडचे मित्र आणि त्यांच्या वतीनं पारितोषिक आहे. अक्षय शितोळेच्या लागोपाठच्या 3 विकेटला 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. सूरजदादा जाधव आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं MPL 2023 पर्व 2 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
लोअर फुलटा चेंडू होता स्ट्रेट टू द ग्राउंड अलोंग द कार्पेट जमिनीच्या समांतर नाइस स्ट्रोक चेंडू सीमा पार कडक चौकार. कम्बालीची बॅटिंग या वेळेचा चेंडू होता बॅटवरती परफेक्ट आला नाही. रोशन जोरीला आपण पाहतो बॅटिंग करताना एक धावील एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. लेगबायच्या रूपाने अतिरिक्त अवांतर अनिकेत दादा पवळे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. जोपर्यंत स्पर्धेचा शेवट होणार नाही तोपर्यंत ते घरी जाणार नाही. एक गडी बाद 57 धावा षटक क्रमांक 4 अक्षय शितोळे कॅप्टन. यावेळीचा चेंडू होता फटका खेळला आणि अर्धशतकापासून वंचित होता. अर्धशतकाची आतुरता होती आणि अर्धशतक पूर्ण करतोय. 14 चेंडू आणि 52 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात ऋषिकेश बिल्लारेच्या खेळीसाठी. मुळशीचा ढाण्यावाक मुळशीचा बाहुबली करतोय कमाल धमाल ठरतोय बेमिसाल. संघमालक टीम ओनर सन्माननीय रामदास उर्फ वाघ्याभाऊ मारणे यांच्या वतीनं पारितोषिक आहे 2000 रुपये ऋषिकेश पिल्लारेला. काय खेळला आज ऋषिकेश. प्रेक्षकांची जिंकलीत मना प्रेक्षकांच्या मनात करतोय आपलं घर निर्माण. यावेळीचा चेंडू आणि जाईल सीमारेषेच्या पार आर पार फरार षटकार. सुंदर बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नीती सुद्धा करत नाही. चांगला चेंडू अक्षय शितोळेने केले कमबॅक. ऋषिकेश भिल्लारेला केले मात्र उभं थांबवलं गेले. ऋषिकेशची बॅटिंग मात्र कमालीची. 16 चेंडू 58 धावा एक गडी बाद 67 षटक क्रमांक 4 मैदान होती. 6 षटकांची मॅच सेमीफायनल क्रमांक 2 सेमीफायनलची लढत सेमीफायनलचा थकधकता थरार. यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. षटकाची होईल समाप्ती. अक्षय शितोळेने आपलं षटक संपवले स्पेल पूर्ण केलाय. 2 षटके टाकली खर्च केला 29 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर राज मुद्रा वॉरियर्स 1 गडी बाद 67 धावा. 5व्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू होताना पाहायला मिळेल. क्रिकेट आणि क्रिकेट देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. क्रिकेट म्हणजे काय ते मुळशीत आल्याशिवाय कळत नाही. MPL 2023 तुम्ही पाहताय. दुसरं पर्व आहे परंतु सक्सेसफुल आयोजन नियोजन पाहायला मिळते. आयोजकांचं कौतुक आहे. 1 गडी बाद 67 धावा मुळशी प्रीमियर लीगचा थरार. शिंदोडे गावची युवा नेते सन्माननीय अरुण शेठ बिल्लारे साहेबांच्या वतीनं ऋषिकेश बिल्लारेच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. शिंदेवाडी गावचे अरुण शेठ बिल्लारे साहेबांच्या वतीने पारितोषिक घेते. ऋषिकेशसाठी आज बक्षिसांची खैरात आहे. बक्षिसांचा वर्षाव आहे पैशांचा पाऊस आहे. तिकडे इंडियन प्रीमियर लीग IPL ची फायनल थांबलेली आहे परंतु MPL ची फायनल थांबणार नाही यात तीळ मात्र शंका नाही. आयोजकांनी प्रचंड कष्ट घेतलेत. अध्यक्ष संजयभाऊ गोडांबे उपाध्यक्ष निलेशभाऊ धनावडे कार्याध्यक्ष सन्माननीय किरणभाऊ यनपुरे त्यांचे सर्व सहकारी उपाध्यक्ष भाऊ शिंदे गणेश शेठ भोईने निलेशभाऊ मांडेकर किरण शेठ भुचुडे योगेश भाऊ गावडे निलेशदादा सुतार अनिकेतदादा पवळे सिकंदरभाऊ भोसले प्रसन्नदादा ओसरकर जितकी नावं घ्यायला मित्रांनो तितकी कमी आहे. निलेशदादा गोळेंचा आम्ही मनापासून आभार आहोत. प्रचंड कष्ट घेतले त्या व्यक्तिमत्वांनी स्पर्धा संपन्न करत असताना. काल त्यांची टीम स्पर्धेच्या बाहेर गेली परंतु निलेशदादांनी शर्ट काढला नाही. आज ते पुन्हा घेऊन आले घालून आले कारण का त्यांना तो आनंद पाहायला मिळतोय. MPL चा टी शर्ट जरी तुम्ही अंगावरती परिधान केला ना याच्या कॅप तुम्हाला खेळाडूंच्या डोक्यावरती पाहायला मिळतात ना. अगदी वर्षभर कित्येक खेळाडू मात्र त्या सांभाळून ठेवतात त्या जपून ठेवतात कारण का तो गेम चेंजरचा ब्रँड आहे. मुळशी प्रीमियर लीगचा त्यावरती लोगो आहे आणि प्रत्येक जण खरंतर त्या कॅपला अगदी वर्षभर सांभाळून ठेवतो आणि वर्षभर डोक्यावरती घालताना पाहायला मिळतो.
राजमुद्रा वॉरियर्स संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय रामदासभाऊ मारणेंचं या ठिकाणी शुभाग म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. संघमालकांना विनंती आपल्याला विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. यावेळीचा चेंडू आक्रमण तर केले ऑन साइड मिड विकेट चेंडू जाईल सीमारेषा पार. शतरक्षक बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. चेंडू आरपार फरार षटकार चेरन. तुरंगूट नगरीच्या आदर्श सरपंच सन्मान्य बाळासाहेबजी गोळे साहेबांचं आगमनात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांनी ऑक्शनसाठी इमर्जन्सी हॉल उपलब्ध करून दिला मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता फटका देखील आपण पाहिलं तर खेळला आहे क्षेत्ररक्षक फलंदाज क्लीन बॉल बाद. या ठिकाणी बोरवेलला मुळशी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलांना शेलार यांच्या वतीने ऋषिकेश बिल्लारेच्या अर्धशतके आणि झुंजारी खेळीसाठी तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. कौतुकास्पद कामगिरी ऋषिकेश आपण पाहतो मैदानती करतोय. मी अगोदर देखील सांगितलं तुम्ही या मैदानती चमकदार कामगिरी करा. मोकळ्या खिशाने तुम्ही घरी जाणार नाही, अगदी दोन्ही खिसे भरून पैसे घेऊन जाणार यातील मात्र शंका नाही. यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येतोय. विठ्ठलांना शिलार यांच्या माध्यमातून ऋषिकेश बिल्लारला 10,000 रुपयांचं पारितोषिक. फुल ऑफ लेनचा चेंडू होता, तिथे महेंद्र उबाळे यांच्या बॅटवरती चेंडू येत नाही. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दोन निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर मैदान ते आलेत. षटक क्रमांक 5 मैदानाती 3 गडी बाद 73 धावा. शेवटचे काही चेंडू मैदानाती बाकी. यावेळेस मात्र चेंडू खेळलाय महेंद्र उबाळे यांच्या बॅटमधून डीप मिड विकेटला. सेल सुटलाय. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपलं जाईल 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 75 धावा. 75 रन लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं षटक देखील आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते देखील आपण पाहतोय. राजमुद्रा वॉरियर्स संघानं मात्र आज प्रेक्षकांना प्रचंड मोठा धक्का दिलाय. ज्या संघाचं नाव आपण पाहिलं तर राजमुद्रा वॉरियर्स आहे. ज्या संघाचे संघमालक रामदासभाऊ मारणे आहेत आणि ती टीम देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची बॅटिंग करताना पाहायला मिळते. त्या टीमचा ढाण्या वाघ मुळशीचा बाहुबली काय खेळला आज ऋषिकेश बिल्लारे. जिंकतोय प्रेक्षकांची मनं, संघमालकांची मनं जिंकतोय. संघमालकांनी आणि कॅप्टननी का घेतलं ना त्याला टीममध्ये, तो विश्वास सार्थ केला आज ऋषिकेश बिल्लारेनं. बडे मॅच का बडा खिलाडी. ऋषिकेश बिल्लारेनं शेवटच्या षटकामध्ये जर लागोपाठचे 3 षटकार खेळले ऋषिदादा गुंजकर यांच्या वतीनं 3,000 रुपये. पंच्याहत्तर धावा धावपळकोटी 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 संपले. शेवटच्या षटकाला सुरुवात. बॅटर आपण पाहतो ऋषिकेश बिल्लारे. 17 चेंडू 58 धावा. यावेळीचा चेंडू होता अतिशय चांगला विकेट किपरकडून होता. छोट्या छोट्या चुका परंतु कोणत्याच प्रकारची धाव नाही. एक डॉट बॉल देखील आपण पाहिले तर मैदान येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर मैदान येताना पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण मॅच आहे. सेमी फायनलची लढत आहे. सेमी फायनलचा धगधगता थरार आहे. जो जिंकणार तो मात्र खेळणार मेगा फायनल ग्रँड फिनाले. एनजी चॅलेंजर संघाच्या विरोधात निलेशभाऊ गावडे लवळेगावच्या आदर्श सरपंच त्यांच्या मालकीची टीम कॅप्टन सिकंदर भोसले या टीमच्या विरुद्ध खेळावं लागेल मेगा फायनल
ग्रँड फिनाले. अखुट टप्प्याचा चेंडू ऋषिकेश बिल्लरने पाठवलाय, चेंडू होता स्लॉट मध्ये, पार्किंग स्लॉट मध्ये. फिरन एक्याऐंशी धावा धावपळ करत आहे. अगर मेहनत आदत बन जाए तो कामयाबी मुकद्दर बन जाती है. कमालीची बॅटिंग ऋषिकेश भिल्लारे, बाहुबली ऑफ मुळशी. फुल टॉच चेंडू लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक टप्पा घेत क्लास क्लास क्लास. चार धावा चौका. थँक यू डिसे. कमालीची बॅटिंग आपण पाहतो. ऋषिकेश भिल्लारे 20 चेंडू आणि 68 धावा. आयुष्यामध्ये क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला पर्याय नाही. कष्ट जर प्रामाणिक असतील ना, तुमच्या यशाला कोणीच रोखू शकत नाही. कमालीची बॅटिंग ऋषिकेश भिल्लारेकडनं, 20 चेंडू आणि 68 धावा. 3 गडी बाद 85 टीमची टोटल. वन्स अगेन ऋषिकेश भिल्लारे. थँक यू डिसे. बाळासाहेबजी खैरे साहेबांचं शुभागमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 गडी बाद 91 धावा धावपळ करत आहेत ऋषिकेश भिल्लारे. 21 चेंडू आणि 74 धावा. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील ना, मेहनतीवरती विश्वास ठेवा. मेहनत करतोय, कष्ट केलेत, घाम गाळलेत, परंतु प्रतिस्पर्धी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय. ऋषिकेश भिल्लारे अभी तक चिंदा आहे. कमालीची बॅटिंग. त्याला माहितीये अभिनय तो कभी नाही. सेमी फायनलचा आगाज आहे. ग्रँड फिनाले खेळायचं आहे, मेगा फायनल मध्ये पोहोचायचंय. पुढे सरसावर स्टेप आउट होत चेंडू, एक टप्पा घेत सीमा पार. थँक यू डीजे. 95 धावा धावपळ करत आणि ऋषिकेश भिल्लारे 78. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवणारा वैयक्तिक खेळाडू ऋषिकेश भिल्लारे. यावेळीचा चेंडू आणि पाठवलाय बिग 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 सिक्सर. टँकडीचे 23 चेंडू आणि 84 धावा. ऋषिकेशची खेळ आवडली असेल तर एकदा सगळ्यांनी जोरदार टाळा वाजवा. सर्जरो आप्पा तांगडे लवळे गावचे माजी सरपंच चौथींना ऋषिकेश भिल्लारेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. काय कमालीचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला ऋषिकेश भिल्लारेकडनं. बडा खिलाडी वही है जो मैदान के अंदर अपने मौसूद का एहसास दिलात आहे आणि त्या प्रकारची बॅटिंग त्यानं मैदानाच्या आतमध्ये केली. बॅट उंचावतोय, प्रेक्षकांना तो मात्र अभिवादन करतोय. कमालीची बॅटिंग. हॅट्स ऑफ ऋषिकेश भिल्लारे. आज पुन्हा दाखवून दिलं त्यानं का त्याला बाहुबली ऑफ मुळशी तालुका म्हटलं जातं. त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. चला विनंती असेल राजमुद्र हरिय संघाला, एका लाईनीत एका ओळीत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येणार आहात. एका लाईनीत एका ओळीत तुम्ही क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात येणार आहेत.
एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल बनवल्या गेल्यात 102 धावांचा पाठलाग देखील आपण पाहिलं तर मैदान ती करायचं आहे. बनवल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाव्यात आमचे सहकारी समालोचक सुमित सोनोने सरांकडे. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. याच ठिकाणी काय मॅच खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला मिळाली. ऋषिकेश भिलारे नावाचं वादळ या मैदानावरती घुंगावताना आपल्याला पाहायला मिळालं. ते वादळ नव्हतं, ती सुनामी होती. आणि ती सुनामी जशी सुटली ना, मध्ये येणारे जेवढे काय अडथळे होते ना, ते अडथळ्यांचा पार जर आपण पाहिलं तर उद्ध्वस्त करून ठेवलेत मात्र ते अडथळे. एक जबरदस्त बॅटिंग ऋषिकेश भिलारे यांची पाहिली. ऋषिकेशसाठी जर आपण पाहिले गेलं तर विठ्ठलअण्णा शिलार यांच्या वतीने 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर संघ मालकांच्या वतीने देखील रामदास मारे यांच्या वतीने 2,000 रुपयाचं प्राईज आहे. त्याचबरोबर लवळेगावचे माजी सरपंच आदरणीय सर्जेराप्पा तांगडे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राईज आहे. काय बॅटिंग खऱ्या अर्थानं आज ऋषिकेशने केली. तर पुन्हा त्या मॅचकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. खऱ्या अर्थ जर आपण इथे पाहिलं गेलं तर आता पहा दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झालेली आहे. मॅच ही मैदानामध्ये मित्रांनो संपत नाही. अनेक वेळा आपण पाहिले 400 पेक्षा अधिक धावा चेस करणारा संघ भारतीय कुठला असेल ना, आंतरराष्ट्रीय दरम्यान तो भारतीय संघ आहे. 13 वेळा तब्बल 400 पेक्षा अधिक धावा चेस करणारा भारतीय संघ आहे. जाऊया मॅच कडे दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल यावेळी पाहिजे मिड विकेटला. थोडस कंट्रोल तुमच्यावरती असणं गरजेचं आहे. वेदांत चाळेकरचा काय प्रयत्न तिथे होता. डीजे लावा, षटकार गेला डीजे लावा, चौकार गेला डीजे लावा, विकेट आली डीजे लावा. वेदांत सट मात्र पहा जबरदस्त प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला. अमोल ओवाळ षटक क्रमांक पहिले घेऊन आला. गणेश जाधव आहे तर दुसऱ्या बाजूला पाहते आकाश खरात ही जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक गोलंदाज सय्यर आहे अमोल. लोअर फुल टॉस खोदून काढण्याचा प्रयत्न. ओहो वेदांत पुन्हा एकदा वेदांत. वेदांत साठी प्राइज आलेले. वेदांत ने जर लागोपाठचे 2 झेली ते टिपले ना पूर्ण मॅच मध्ये केव्हाही झेल टिपू द्या. नामदेव दादा धोत्रे यांच्या वतीने 1,000, प्रवीणजी कुंभार यांच्या वतीने 1,000, निखिल पोवळे यांच्या वतीने 1,000, तुषारप्पा पोवळे यांच्या वतीने देखील 1,000 आणि विक्काजी पोवळे यांच्या वतीने 1,000, सर्जराप्पा तांगडे माजी सरपंच यांच्या वतीने 1,000, अनिकेत पोवळे यांच्या वतीने 1,000. प्राइस फक्त मोजाज. हा चेंडू पैसे कट केला जाईल. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक इथे दूरवरती आहे. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली गेली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न तिथे मैदानामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर निश्चित प्रमाणे आपण पाहतोय एक सिंगल येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धपल कथा जर आपण पाहिले गेलं तर पुढे जाऊन पोहोचेल. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतं शुभाग म्हणतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेलं या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहणारा संघ कोणता आहे तर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर तो म्हणजे मल्लसम्राट पहिलवान बाळासाहेब सुतार स्पर्धेच्या या संघाचे संघ मालक आदरणीय कौशिक दादा सुतार. दादांचं यशाने आगमन झालंय आणि तिथे स्वागत होईल. थँक्यू.
चौकार इथे आला, या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. डबल कव्हरती धावा ज्या आहेत त्या 8 धावा, 32 चेंडू, 94 बनवायचे आहेत. सामना संपलेला नाहीये, संघर्ष आज मोठा करायचा आहे, कारण जीवन आहे. कोणी जीवन जगण्यासाठी संघर्ष करतो, कोणी जीवन वाचवण्यासाठी संघर्ष करतो. गणेश जाधव स्ट्राइक ऑन तयार आहे आणि यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये खूप मोठी अपील आणि तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये विकेट, गणेश जाधव होईल बाद. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले गेले तर विकेट येताना पाहायला मिळाली. गणेश मैदानाच्या मध्ये बाद होतोय आणि आता पाहिजे मैदानामध्ये स्वतः संघाचा संघनायक मैदानाच्या मध्ये दाखल झालेला. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचा नुकतोच शुभाग म्हणतोय, खऱ्या अर्थाने ज्यांच्या आयोजनामध्ये आजही जर आपण पाहिलं तर मुळशी तालुक्यामध्ये एक आदराने नाव घेतलं जातं आणि ज्यांच्या आयोजनाची चर्चा समोर महाराष्ट्रभर राहिली आहे असे आमचे सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर नेहमीच समाज कार्यामध्ये यांचा नेहमीच यांचा वाटा राहिला आहे. प्रसन्न ओझरकर हे देखील आपण पाहत असणे उपस्थित होत आहे. दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि अष्टगडी सभापती आदरणीय पांडुरंगभाऊ ओझरकर, युवा मंच आणि प्रसन्न ओझरकर यांच्या वतीने वेदांनी जर झेल टिपला ना त्या झेलसाठी 1000 रुपयाचा प्राइज आहे. अमोल तयार स्ट्राइक वरती अक्षय शितोळे, पहिलाच बॉल यावेळी पाहिजे हुक केलाय, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार चौकार इथे आला, चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण पाहिले तर धापकावरती धावा ज्या आहेत त्या 12 धावा. कारण जोपर्यंत पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवत नाही तोपर्यंत बोलण्याचा अधिकार आम्हालाही नाहीये. 12 धावा धापकावरती आहेत. एक षटकाचा इथे खेळ संपलेला आहे, एक फलंदाज बाद झालाय. अक्षय शितोळे द वन मॅन आर्मी, लढण्याची ताकद आहे. आजही 2007 सामना आठवतो, दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया. दक्षिण आफ्रिका संघाने मात्र 438 धावा बनवल्या आणि त्या चेस करत असताना ऑस्ट्रेलिया संघाने त्या धावा बनवल्या. क्रिकेट आहे, होऊ शकतं, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एक षटकाचा खेळ संपलाय, 12 धावा धावल कवरती, शेवटचे 30 चेंडू 90 बनवायचे आहेत. परंतु त्यासाठी एकदा ऋषिकेश भिलारीच्या या आक्रमक खेळीसाठी सारखी खेळी एकत्रित खेळाडूला करावी लागणार आहे. वैयक्तिक जर आपण पाहिजे 84 धावेंवरती मात्र तो नॉट आउट राहिला आणि बक्षांचा पाऊस मात्र त्याच्यावरती होताना देखील आपण पाहिलेला आहे. महेंद्र उपाळे स्ट्राइक ऑन तयार, आपण पाहते मैदानामध्ये आकाश. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल होता, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडू ते पाठमोर होईल, सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला आणि त्यानंतर आपण पाहतो ते मैदानात आलेल्या 2 धावा. खऱ्या अर्थानं आणखी आता मी ऋषिकेशच्या बॅटिंगची कौतुक जरूर करेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना की प्रत्येकाने माइंडसेट करून बॅटिंग केली. परंतु एकटा ऋषिकेश असा आहे की ज्यांनी या आज मैदानावरती चौफेर फटकेबाजी केली, हवेचे विरुद्ध पाहिलं नाही, हवेची दिशा पाहिली नाही, जिकडे बॉल येईल ना तिकडे षटकार. 14 धावा धापलकावर, हा चेंडू पाहिजे. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल होता, लॉंग बॉलला चेंडू उडवला, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक, षटकार. ऋषिकेशच्या नावावरती खऱ्या अर्थानं अनेक वेळा रेकॉर्ड राहिलेत, कारण आज ऋषिकेश नावाचं वादळ आणि हे नाव चर्चेत राहणार आहे. कारण या खेळाडूने 12 चेंडूमध्ये 54 धावा बनवलेल्या आहेत, या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकलेले आहेत, हे विसरून जमणार नाहीये. 20 धावा धापलकावरती आहेत, षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. संघर्ष आज आम्हालाही करायचा आहे. असं म्हटलं जातं की कोई लक्ष्य म्हणू शके साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही, आज आम्हाला इथे लढावं लागेल. आकाश खरात स्ट्राइक होता यार, एक षटकार इथे मैदानाच्या ठोकतोय महेंद्र उबाळे. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कडा होती, थडम्याचा क्षेत्ररक्षक चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अडवतोय. त्यानंतर आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मध्ये धापलक जाऊन पोहोचेल धापलकावरती 21 धावा. आज अक्षय शितोळेला मात्र स्वतःला सिद्ध करावा लागणार आहे.
अक्षय शितोळेला मुळशी तालुक्याचा मास्टर माइंड का म्हटलं जातं? अक्षय शितोळेला खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेलं तर अनेक वेळा चेस मास्टर का म्हटलं जातं, वेगवेगळ्या उपाधीने मात्र अक्षयला ओळखलं जातं. परंतु आज ती ओळख फक्त प्रेक्षकांना ऐकायची नाहीये, आज ती ओळख पाहायची आहे. कारण ती ओळख या खेळाडूने बनवली आहे कशी, आज या प्रेक्षकांना दाखवायचं आहे अक्षयला. कारण 27 चेंडू 81 बनवायचे आहेत, 21 धावा धावलकावरती आहेत. महेंद्र उबाळे तयार, स्ट्राइक ऑन अक्षय शितोळे. यावेळी रिबचा फटका, क्षेत्ररक्षक पायीचा चेंडू पडला, दिशा बदलली, गर करा चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे, चौकार. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मिस्सा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मिस्सा दलेर प्यारो. सच सच जाता हूँ मैं जस्ट कर. थैंक यू दिस. षटकार चौकार इथे मैदानामध्ये येताना पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जर पाहिलं तर 25 धावा. पुढे सरसाचेंडू निकळ करण्याचा प्रयत्न आपण पाहतो, ते मैदानाच्या मध्ये होतोय. बॅट आणि बॉल मध्ये जो संपर्क नाहीये, डिफेन्स करण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला. आणि धावलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 25 धावा आहेत. आज सांगावं लागेल, खाईल तर आज तुपाशी. यावेळी पाहायचंय अक्षयचं आक्रमण, इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, एक लांबवरचा दूरवरचा षटकार. थँक्यू तुझे मैदानामध्ये. षटक क्रमांक संपेल दुसरं, दोन षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावलकावरती आहेत आणि इथे प्राइज आलेले आहे. 31 धावा धावलकावरती, दोन षटकांचा खेळ संपलाय, 24 चेंडू शिल्लक आहेत, 71 बनवायचे आहेत. जर अक्षय शितोळेने जर नॉट आउट संघाला इथे विजय मिळून दिला ना, सभापती आदरणीय पांडुरंगभाऊ गोजरकर, युवा मंच आणि त्याचबरोबर प्रसन्न ओझरकर यांच्या वतीने अक्षयसाठी 5000 रुपयाचा प्राइज आहे. आणि त्याचबरोबर जर एखाद्या गोलंदाजाने अक्षय शितोळेला जर निर्धाव षटक टाकलं तर त्या गोलंदाजासाठी देखील सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर, युवा मंच आणि प्रसन्न ओझरकर यांच्या वतीने 5000 रुपयाचा प्राइज. मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाईल. षटक क्रमांक पाहतो मैदानामध्ये, अक्षय शितोळे या खेळाडूवरती आज सर्वांच्या नजर आहे. त्याला साथ द्यावी लागेल आकाशला, कारण मित्रांनो अक्षयने फक्त स्वतःचं क्रिकेट मोठं केलं नाहीये, त्याने इतर खेळाडू देखील घडवले आहेत. त्यातलीच दोन नावं जर आपण पाहिली ना, एक प्रताप शितोळे, एक प्रसाद पवळे, ही दोन नावं पुढे येतील. रिव्हर्सचा फटका देखील काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये झाला, अपील देखील होतीये परंतु पंचाने अपील फेटाळली. चेंडू डॉट, या ठिकाणी प्राइज आलेले. आता जो कोणी गोलंदाज अक्षय शितोळेची विकेट घेईल ना, त्या गोलंदाजासाठी विठ्ठल अण्णा शेलार यांच्या वतीने 5000 रुपये. आणि इथे बॅटची कडा, फलंदाज आपण पाहतोय, आकाश खरात होईल बाद. अक्षय शितोळेंचा तीन षटकार खेळले ना सुरेश सोळंके यांच्या वतीने, ड्रायव्हर यांच्या वतीने अक्षयसाठी 500 रुपयाचा प्राइज आहे. आणि जर अक्षयने ते संघाला विजय मिळून दिला, सुरज जाधव यांचे 3000, माजी सरपंच आदरणीय सर्जराप्पा तांगडे यांच्या वतीने 3000 सामना जिंकून दिला तर
तीन षटकारासाठी 1000 रुपये माफ करा। उमेश जाधव ओझरकर संघाचे संघ मालक, अक्षणी जर संघाला ते विजय मिळून दिला तर तब्बल 5000 रुपयाचा प्राइस। आज बक्षिसांची खैरात आहे। 22 चेंडू शिल्लक आहे, 71 धावा इथे बनवायचे आहेत। तिसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज, यावेळी आपण इथे मैदानामध्ये पाहतोय अमोल न्यू बॅटर भीमा लष्करे तम्मा। शॉर्ट पिच बॉल यावेळी पाहिजे मैदानामध्ये, बॅट वरती चेंडू मात्र मिडल होऊ शकला नाही, त्यानंतर आलेली एक सिंगल। आज या दोन खेळाडूंना खेळावा लागणार आहे। राजमुद्रा वॉरियर्स या संघातील कुठल्याही गोलंदाजाने जर इथे निर्धाव षटक टाकलं ना निर्धाव, तर त्या गोलंदाजासाठी सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर आणि प्रसन्न ओझरकर यांच्या वतीने 11000 रुपयाचा प्राइस। हा चेंडू पैसा ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू इथे मैदानामध्ये आपण पाहतोय, चेंडू मात्र इथे सोडून दिला जाईल, चेंडू इथे मैदानामध्ये पाहिजे डॉट। धावा लगे स्थिर, 20 चेंडू शिल्लक आहे, 70 धावा इथे बनवायचे आहेत। एक मोठ्या षटकाची खऱ्या अर्थानं गरज आहे। भीमाने जर लागोपाठचे 2 षटकार खेळले, सूरजभाऊ जाधव यांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइस आहे। अक्षय शितोळे स्ट्राइक ऑन तयार, मोठा फटका तिकडून करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय। धावेसाठी ते नकार मैदानामध्ये कळवला जाईल, चेंडू ते मैदानामध्ये पाहिजे डॉट तर येतोय, फिकी जरूर तिथे मैदानामध्ये पाहायला मिळतीये। अमोल होवाळचा वेगवान मारा मैदानामध्ये पाहतोय, आतापर्यंत फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे। एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, 19 चेंडू शिल्लक, 70 धावा इथे बनवायचे आहेत। एनजी चॅलेंजर्स हा संघ जर आपण पाहतोय मिचरवाने मेगा फायनलला दाखल झालाय। यावेळी शॉर्ट पिच बॉल होता, फाईन लेगच्या दिशेने चेंडू इथे खेळून काढला जाईल, चित्ररक्षक इथे खूप दूरवरती चेंडू इथे कव्हर करतोय, चेंडू थांबवलंय, एक सिंगल येणार आहे। बाधवनगरीचे आदर्श सरपंच आदरणीय निलेजी दगडे यांचा आपण पादश्रेणी आगमन झाले, दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। स्कोरकार्ड वरती शेवटचे 18 चेंडू, 69 बनवायचे बोला, तिसऱ्या पंचांची मागणी आहे। सरपंच आदरणीय निलेजी दगडे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइस आहे, कुठल्याही फलंदाजासाठी ते प्राइज असेल। फेअर डिलिव्हरी या ठिकाणी रामदास मवारने स्पोर्ट क्लब संघ या संघातील कुठल्याही गोलंदाजाने जर इथे विकेट हॅट्रिक पूर्ण केली ना, सभापती आदरणीय पांडुरंग ओझरकर आणि प्रसन्न ओझरकर यांच्या वतीने 11000 रुपयाचा प्राइस आहे। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय, लवडेगावचे कार्यसम्राट सरपंच म्हणून ज्यांची मात्र ओळख आहे, युवा हृदय सम्राट म्हणून ज्यांनी या तालुक्यामध्ये आपलं स्थान निर्माण केलंय, असे सर्वांचे लाडके नेते आदरणीय निलेशभाऊ गावडे यांचा क्षणी आगमन होतोय। सरपंच साहेब आपलं मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या। भाऊंसमोर आलेले सर्व कार्यकर्ते मान्यवर त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो। 33 धावा धाबलकावरती, 3 षटकांचा खेळ संपलाय, 18 चेंडू शिल्लक आहेत, 69 बनवायचे आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज। मॅच कडे पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या पाहिजे तयार आहे। हा चेंडू यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये, व्हाईट बॉल
अवंतर धाव देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये मिळणार आहे. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतं शुभागमन अशी होतंय. हा चेंडू यावेळी पाहिजे निलेश भाऊ साहेबांचं शिणे आगमन झालं आणि इथे स्वागत षटकाराने. षटकार आपण पाहतोय मैदानामध्ये होतोय. पुन्हा त्या गोलंदाज तयार. यावेळी हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू यावेळी पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय. खऱ्या अर्थानं एखाद्या एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या ध्येयवेड्या तरुणाने स्वकृतराची प्रकाश वाट निर्माण करताना सदैव दिनांच्या देव्हाऱ्यात विठुरायाची पंढरी पाहणारे युवकांच्या आधारस्तंभ आधारवड माननीय श्रीमान लवळेगावचे कार्यसम्राट सरपंच निलेश भाऊ गावडे यांचा ऐशिणी आगमन होतोय. भाऊ आपलं देखील मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत. या सगळी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय अध्यक्ष ग्रामविकास आघाडी मुळशी तालुका आदरणीय मंदरअण्णा घुले या स्पर्धेचे बक्षीस जाते त्यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. बहुसमेत आलेले सर्व तरुण युवा वर्गाचं देखील मी या ठिकाणी मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मॅच कडे पुन्हा जाऊया. मॅच रंगली इथे सामना सुरू करायचा. तिसऱ्या पंचांची आपण पादशणी यशणी मंदरांना घुले यांना देखील विनंती करतो. अण्णा आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तो दोन्हीसाठी प्राईज दोन्ही संघासाठी प्राईज आहे. म्हणजे सभापती आदरणीय पांडुरंग ओझरकर आणि प्रसन्न ओझरकर याच्या माध्यमातून जर आपण इथे पाहिले गेलं तर दोन्ही संघासाठी प्राईज. एखाद्या गोलंदाजाने जर विकेट एंट्री घेतली 11,000 रुपये अक्षय शितोळने जर संघाला इथे विजय मिळून दिला तरी देखील 11,000 रुपयाचा प्राईज. आज आपण पाहतोय व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये जर आपण इथे पाहिले गेलं तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता लवळेगावचे कार्यसम्राट सरपंच आणि खऱ्या अर्थाने समाज जीवनाच्या वाटेवरती व्हाईट बॉल समाज जीवनाच्या वाटेवरती सण 3.5 मुहूर्ताचा मानून माणसाच्या प्रत्येक सुख दुःखामध्ये सहभागी होणारा व्यक्ती म्हणजे निलेश भाऊ गावडे. खुर्च्यांना विनंती असेल ज्या ज्या मांडण्यावर खुर्च्या घेतल्या त्या विनंती असेल त्या खुर्च्या व्यासपीठावरती द्या. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल षटाक्षकवरला चेंडू खेळून काढलाय. त्यानंतर घेतलेली एक सिंगल आणि इथे पाहिजे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल डेंजर एंडला अक्षय शितोळे. आज मॅच इथे मैदानात रंगलेली आहे मित्रांनो. मॅच रंगली जातीये जबरदस्त रंगलेला आपण पाहतोय मैदानामध्ये घमासान मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 41 धावा. अक्षय शितोळे मात्र पहा निशिरोने मैदानामध्ये त्यांनी पावलं मात्र डगआउटच्या दिशेने वळवली आहेत. तिसऱ्या पंचाची मदत ज्या क्षणी पाहतोय मैदानामध्ये घेतली जाईल स्वतःवरती निराश जरूर तिथे असेल. योद्धेचे गदरणीय निखिलजी घुले हे देखील आपण पाहतोय क्षणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मात्र मी मनपूर्वक स्वागत करतो हार्दिक असं स्वागत करतो. आणि यस इथे पंचाची दर्जी आकाशकडे रेड सिग्नल फलंदाज बाद होईल अक्षय शितोळे. कोणी फिरणार नाही कोणी नडणार नाही आपला सम्राट दरार आहे रे तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे का उडतो सरे उडतो सरे. थँक्यू टू जे यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये सूरज जाधव यांच्या वतीने प्राइज आले. भीमाच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3,000 रुपयाचा प्राइज आहे. यशणी रोहित दादा पडवळ दादांचं देखील आपण पाहतोय आगमन होतंय. दादा आपलं देखील मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक मी स्वागत करतो हार्दिक असं स्वागत करतो. जाऊया मॅच कडे. पुणे त्या पाहिजे गोलसाठी गोलंदाज इथे तयार असणार आहे. सुमेश स्ट्राईक वरती आपण पाहतोय मैदानामध्ये भीमा लष्करे नॉट स्ट्राइकला स्वप्निल केमसे अर्थात बापू.
लोअरफुल टॉस ऑन सेटला चेंडू तिकडून काढला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय मैदान रशमध्ये घेतलेली एक सिंगल जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावल कवरती 42 धावा. षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्यामध्ये पाहतोय पुन्हा एकदा. चौथं षटक इथे प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमेश 15 चेंडू शिल्लक 60 धावा इथे बनवायच्या आहेत. हा चेंडू यावेळी पाहिजे खोलवा टप्प्याचा बॉल बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क नाही. या चेंडू ते मैदानाच्या मध्ये डॉट होतोय. धावल किती स्थिर असणार आहे. 42 धावा धावलकावरती आहेत. ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं चेअर्स इकडे तिकडे आजूबाजूला बसायला घेतले असेल त्यांना विनंती असेल त्या चेअर्स स्टेजवरती आणून द्यायचे आहेत. विनायकजी हुलावळे हे देखील पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचा देखील मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत. हा चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल शॉर्ट कव्हरला चेंडू तिकडून काढला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलकावरती. धावा ज्या आहेत त्या 43 धावा. उमेश दादा ओझरकर आणि प्रशांत जाधव स्पोर्ट क्लब हा संघ मात्र खूप मोठ्या अडचणीत इथे सापडलाय. तर दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिलं गेलं तर रामदासभाऊ मारे स्पोर्ट क्लब अर्थात राजमुद्रा वॉरियर्स या संघाची मात्र सामन्यावरती पकड मजबूत होतीये. श्रीकांतजी सातपुते हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हा चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्यामध्ये चेंडू इथे खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर तिथे होतो. एक सिंगल मैदानाच्यामध्ये घेतली गेली. एका सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचणार आहे धावलकावरती. 44 धावा शेवटचे 12 चेंडू 58 धावींची गरज. संदेशजी दगडे विनायकजी हुळावळे हे देखील आपण पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मुळशी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जवळ मॅच कडे आपण पाहतोय पुन्हा एकदा सामन्याकडे 44 धावा धावलकावरती. एक संघ जर आपण इथे पाहिले तर लोळेगावचे कार्यसंबंध सरपंच अधन्य निलेशभाऊ गावडे यांच्या मालकीचा असणारा एनजी चॅलेंजर्स हा संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. आता पाहायचंय या दोन संघापैकी कोणता संघ असेल जो मेगा फायनलला पोहोचणार आहे. 12 चेंडू शिल्लक आणि 58 धावींची गरज. योगेश पाटील तयार आहे. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू ते व्हाईट बॉल अवांतर धाव देखील इथे मैदानाच्यामध्ये मिळतीये. संघाची वाढती धावसंख्या ते पुढे जाऊन पोहोचणार आहे धावलकावरती. ऋषिकेश भिलारे नावाचं वादळ या मैदानावरती आज घोंगावलं. तब्बल 84 धावा मात्र नॉट आउट त्याने या मैदानावरती आज बनवल्यात. आज षटकारांचा पाऊस होता. तो मैदानामध्ये बॅटिंग करत नव्हता तो मैदानामध्ये आग ओकत होता. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा पाहिजे तयार मैदानाच्यामध्ये असेल तो योगेश. चेंडू ते डॉट धावल किती स्थिर असणार आहे धावलकावरती आपण पाहतोय मैदानाच्यामध्ये 45 धावा. जर इथे आपण पाहिले तर दोन्ही खेळाडूंपैकी एखादे निर्धाव षटक जर टाकलं तर निचरवणे. हा चेंडू मिस टाइम फटका चेंडू हवे जेलबाची संधी आहे. ओहो प्रयत्न चांगला पाहायला मिळाला परंतु तिथे आपण पाहतोय मैदानाच्यामध्ये एक सिंगल इथे मैदानाच्यामध्ये येणार आहे. निर्धाव षटकासाठी सभापती आदरणीय पांडुरंगभाऊ ओझरकर युवा मंच आणि प्रसन्न ओझरकर यांच्या वतीने 11,000 रुपयाचा प्राईज. त्याचबरोबर जर आपण इथे पाहिलं गेलं तर एखाद्या खेळाडूने जर ही मॅच इथे आता इथे जिंकवली ना तरी देखील आदरणीय सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर युवा मंच प्रसन्न ओझरकर यांच्या वतीने 11,000 रुपये. बौद्धनगरीचे आपण पाहतोय सरपंच आदरणीय निलेशभाऊ दगडे हे देखील आपण पाहताय मात्र उपस्थित आहेत. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपणासही विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आणि आपण पाहतोय आज मात्र खूप सारे मान्यवर खऱ्या तर आज मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 43 धावा आहेत 10 चेंडू शिल्लक 56 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. हे क्रिकेट आहे. स्वप्नील बापूंसाठी टाकलेला चेंडू बॅट आणि बॉलमध्ये तो संपर्क होत नाहीये. चेंडू इथे मैदानाच्यामध्ये डॉट येतोय धावलं की ते स्थिर आहे. 43 धावा 9 चेंडू आणि 56 धावींची गरज. प्रत्येक तळागाळातील खेळाडूसाठी आपण पाहतोय मोठं उभं केलेलं हे व्यासपीठ. आज आपण पाहिले गेले तर या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेला मुळशी तालुका खऱ्या अर्थानं जर असं म्हटलं जातं की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये असणारा 12 मावळ आणि 12 मावळपैकी असणारा एक हे मुठा खोरे म्हणजे हे देखील एक मावळ. दोन सह्याद्रीच्या पर्वतरांग आणि त्याच्यामध्ये असणारा परिसर म्हणजे मावळ. आणि त्याच या मावळ परिसरामध्ये आपण पाहतोय रंगलेला क्रिकेटचा एक देखणा सोहळा.
46 धावा 8 चेंडू शिल्लक आणि 56 धावांची गरज आहे। 8 चेंडू 56 हे समीकरण। जशी मॅच संपेल लगेच आपण बोला सर बॉल, मला वाटतं अजून 2 चेंडू शिल्लक आहे। पहिला वाईट नंतर डॉट त्यानंतर सिंगल त्यानंतरचे 2 चेंडू डॉट 3 डॉट आलेत। ओके सात चेंडू 56 बनवायचे। हा चेंडू पाहिजे मैदानामध्ये मोठा फटका देखून करण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला, परंतु यावेळी पण पाहतोय मैदानाच्या मध्ये चेंडू ते डॉट असणार आहे। षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं गेलं, इथे 5-5 षटकांचा खेळ संपला। धावलकावरती 46 धावा, शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे। 6 चेंडू 56 धावा हे समीकरण आहे। यानंतर आपण पाहतो एनजी चॅलेंजर्स पुणे असताना आपण सर्व टीम्स आपण स्टेजच्या उजव्या बाजूला या ठिकाणी सर्वांनी यायचंय। आणि जशी मॅच ही संपेल ना लगेच आपण फायनलची तयारी करणार आहे, कारण आज सर्व अतिथी मान्यवर देखील आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये आहेत। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फायनल सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल, त्यानंतर मेगा फायनलला लगेच सुरुवात होणार आहे। कुठल्या प्रकारचा ब्रेक घेतला जाणार नाही। हा चेंडू पहा मैदानामध्ये वळण घेणारा चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही, चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट होतोय, धापलं गेले स्थिर आहे। 5 चेंडू शिल्लक 56 बनवायचे आहेत। गोलंदाजीसाठी गोलंदाज 46 धावा। हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय डीप स्क्वेअर लेगला, चेंडू हवेत, झेल होईल, फलंदाज बाद होतोय भीमा लष्करे। मग बस की गे लवकर मारू या स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर थँक यू डीजे। तर जाऊया मॅचकडे, आपण पाहतोय पुणे त्या सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जाईल। धावलकावरती धावा जर आपण इथे मैदानामध्ये पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे 46 धावा धावलकावरती, शेवटचे 4 चेंडू इथे शिल्लक आहेत। जिंकण्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये 56 धावा इथे बनवायचे आहेत। या श्रेणी स्पर्धेच्या निमित्त आपण पाहतोय मुळशी तालुका कृषीतून बाजार समितीचे संचालक आदरणीय शिवाजीराव बुचडे साहेबांचा श्रेणी आगमन होतोय, त्यांचं देखील मी मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। विनंती असेल साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। नरेगावचे सरपंच आदरणीय सचिन शेठ जाधव हे देखील असणे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। चेअरमन आदरणीय साहेबरावजी जाधव हे देखील असणे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। कौशिक दादा सुतार दादा आपण देखील मनपूर्वक स्वागत, दादा आपण देखील व्यासपीठावरती या। उद्योजक आदरणीय युवराजी बायगुडे हे देखील असणे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। नॉट आउट मॅच कडे तुम्हाला घेऊन जाणार आहे। अजून 3 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 56 इथे बनवायचे आहेत। शॉर्ट पिच बॉल यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये, वैभव जरेचा आक्रमण, काही आक्रमकतेला उशीर झालाय का, वन बाउन्स चौकार आहे। पन्नास धावा धावलकावरती, 2 चेंडू अजून बनवायचे आहेत, 52। रामदास भाऊ मारणे स्पोर्ट क्लब अर्थात राजमुद्रा वॉरियर्स या संघाला विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय आणि संघ मालक देखील या, दोन्ही टीम्सला विनंती असणार आपण या क्षणी यायचंय।
एवढे आपण पाहतोय महिला राष्ट्रमध्ये पुण्याच्या मॅच कडे तुम्हाला इथे जी घेऊन जाणार आहे धावल कव्हरती धाबा जर आपण इथे पाहिले गेले तर 50वा धावल कव्हरती स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतोच शिपाक म्हण होतोय जिल्हा परिषद सदस्य आणि क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम राहिले सातत्याने आदरणीय शंकरभाऊ मांडेकर साहेबांचं देखील या क्षणी आगमन होतोय व आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि या क्षणी पाहायचंय मेगा फायनल मध्ये दाखल होतोय राजमुद्रा वॉरियर संघ विजय संघाचे अभिनंदन. चला दोन्ही टीम्स विनंती असणार आपण देखील या क्षणी स्टेजच्या लगेच उजव्या आणि डाव्या बाजूला यायचंय. या स्पर्धेच्या निमित्त पाहतो जिल्हा परिषद सदस्य माननीय श्रीमान आदरणीय शंकरभाऊ मांडेकर साहेबांचं देखील क्षणी आगमन होतंय. भाऊ आपलं देखील मुळशीद लोकल टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. चला विनंती असेल राजमुद्रा वॉरियर्स आपण सर्वांनी लगेच स्टेजच्या समोर यायचंय आणि संघ मालक तुम्हाला देखील विनंती असणार आपण देखील या. दोन संघ आहेत जे मेगा फायनलला पोहोचलेत. एका बाजूला जर आपण पाहिले गेलं सरपंच निलेश बागवड यांच्या मालकीचा असणारा एनजी चॅलेंजर्स तर दुसऱ्या बाजूला आपण इथे मानणार आहोत राजमुद्रा वॉरियर्स. आदरणीय रामदास भाऊ मारणे युवामंच हा संघ मैदानाच्यामध्ये आपल्याला फायनलला खेळताना पाहायला मिळेल. दोन तगडे संघ आहेत आणि दोन या बलाढ्या तगड्या संघांमध्ये मात्र एक काटेकी टक्कर यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि दोन्ही टीमचे संघ मालक सर्व खेळाडू विनंती